अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे आहे नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. व्यवसायाच्या शोधात असलेल्या युवकांसाठी स्वप्नपूर्तीची खास ऑफर, तुमचं भविष्य तुमच्या हातात. स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या आणि कमी भांडवलात स्वतःचा किफायतशीर व्यवसाय करा. अटी आणि नियमांची कटकट नाही की कसलीही लूट नाही. फक्त 51,000 रुपये द्या आणि स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची फ्रँचायझी घ्या. तुमच्या आयुष्यातील सुवर्ण संधीसाठी त्वरित संपर्क करा. संपर्क 96-65-57-16-74. आज तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज मतदान होतंय. सकाळपासून मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या चुरशीने मतदान चालू आहे. साधारण 11 वाजेपर्यंत 45-50% मतदानाचा आकडा हा पार पडलेला आहे. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आराराबा शेतकरी विकास पॅनल जे आम्ही उभं केलेलं आहे ते निश्चितपणाने या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विजय होईल हा विश्वास आम्हाला सर्वांना आहे. आज भाजपा असेल किंवा स्थानिक पातळीवरची काँग्रेस असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत पण काही नेते तिकडे आहेत. पण उमेदवारीच्या लालसेपोटी किंवा काही लालसेपोटी लोक उमेदवार घेत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मला निश्चितपणाने विश्वास आहे की बाकीचे मित्र जे पक्ष जे आहेत ते ताकदीने आमच्या बरोबर आहेत आणि ताकदीने हे सगळेजण काम करून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने आपलं पॅनल मोठ्या मताधिक्याने विजय होताना आपण बघू. राज्यात सर्वत्र पाहतोय की राष्ट्रवादीची घोडदौड चालू झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यात राष्ट्रवादीची आता जोरात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी राज्यात बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वात आघाडीवर असल्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खरं तर जे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत पक्षाने धोरण घेतलं, आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना पवारसाहेबांनी जे धोरण घेतलं त्याचा निश्चितपणाने शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा होताना आजपर्यंत सबंध महाराष्ट्रातल्या लोकांनी देशातल्या लोकांनी बघितलेला आहे. आणि असं असताना की आज खतांचे दर वाढलेले आहेत की आज शेतकऱ्यांना कुठलाही माल पिकवायचा म्हणला तर उत्पादन खर्च इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पण उत्पादन खर्च वाढलेला असताना योग्य तो दरही मिळत नाही, हमीभावही मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही आहे. त्यामुळे शेतकरी निश्चितपणाने आत्ताच असलेलं केंद्र सरकार आणि आत्ताच असलेलं राज्य सरकार यांच्यावर नाराज आहे. सत्ताधारी भाजप या ठिकाणी म्हणजे राज्यात आणि केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे. असं असताना देखील बाजार समितींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला गवगळीत यश मिळतं याच्याकडे महाविकास आघाडीचं सरकार असताना अवकाळी झाला. शेतकऱ्यांसाठी तातडीने महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला. आम्ही तासगावला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून अवकाळीची जी नुकसान भरपाई होती ती शेतकऱ्यांची करून दिली. त्यामुळे इथला शेतकरी जी नुकसान भरपाई मिळाली त्याच्या बाबतीत समाधानी आम्हाला बघायला मिळालं आणि त्याचाच फायदा निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला झालेला आहे असं मला सांगावं वाटतं.